पाचव्या 12वीचे पेपर सुरू असताना कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येत आहे। मात्र या अभियानाला बुलडाणा जिल्ह्यात खो देण्यात येत असून कॉपी मुक्त अभियानाचा फच्चा उडाल्याची घटना उघडकीस आली आहे। देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील श्री शिवाजी हायस्कूल मध्ये परीक्षा केंद्रांमध्ये विज्ञान शाखेतील केमिस्ट्री विषयाचा पेपर सुरू असताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मुलीला वेळेच्या व्यतिरिक्त अर्थातच जास्त वेळ देऊन खुद्द मुख्याध्यापकांच्या दालनात पेपर लिहिण्याची मुभा देण्यात आली। यावरून परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय। त्यावरून शिक्षणाधिकारी पानसाळे यांनी संबंधित गट शिक्षणाधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिलेत, तर चौकशी अंती दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिलंय। पाहूयात देऊळगाव महिमधला जो प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला त्यावरती तुरंत आम्ही काल सायंकाळीच चौकशीचे आदेश दिले आहेत आणि आज सायंकाळी 5 पर्यंत चौकशीचा अहवाल मागितला आहे। 2 लोकांची त्यातली बयानं झाली आहेत, तर त्या संदर्भात त्या व्हिडिओमध्ये असणारी मुलांची पण बयान घेणं आम्हाला अपेक्षित आहे, तर ती बयानं प्राप्त आज सायंकाळपर्यंत झाली, तर आम्ही आज त्याच्यावरती निश्चित त्या चौकशीच्या अहवालाप्रमाणे प्राप्त होणाऱ्या निर्देशाप्रमाणे संबंधित दोषींवरती आढळल्यास त्यांच्यावर कारवाई